रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. अकोला जिल्ह्यामधील बार असोसिएशन पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी असोसिएशन असून 46 वर्षापूर्वी स्थापित झाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अकोला बार असोसिएशनची आज निवडणूक होऊन अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्ष वर्ष 2022-2023 साठी अकोला बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांची निवड, तर उपाध्यक्षपदी शंकर ढोले, महिला उपाध्यक्षपदी कांचन शिंदे आणि सहज सचिवपदी विनय यावलकर यांची बहुमताने निवड झाली. महाराष्ट्रामधील पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी 1652 लोकसंख्या सभासद असून या निवडणुकीत चंद्रकांत वानखेडे यांची अकोला जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. यावर्षी 1155 लोकांनी सभासद नोंदणी लोकवर्गणी केली होती, त्यांना सुद्धा मतदान करण्याचा अधिकार या निवडणुकीत मिळाला. यावर्षी निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी 3 उमेदवारपैकी चंद्रकांत वानखेडे यांनी आकोडकर आणि इलियास शेखाणी यांना पराभूत करून विजय मिळवला, तर उपाध्यक्ष महिला पदासाठी 3 महिला मधून कांचन शिंदे यांनी सुनील कपिले आणि शेख अनिशा यांना पराभूत करून विजयी झाले. उपाध्यक्षपदासाठी 2 शंकर ढोले यांनी संतोष गोळे यांचा पराभव केला. सचिव म्हणून विनय यावलकर यांनी शिवम शर्मा आणि बळीराज बाम नेट यांचा पराभव करून विजयी झाले. ही निवडणूक सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 पर्यंत सुरू होऊन दुपारी लगेच नंतर मतमोजणीला सुरुवात झाली होती. तसेच सायंकाळी 5 निकाल जाहीर करण्यात आला. चंद्रकांत वानखेडे वर्ष 2022-23 साठी अकोला बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष झाले. नमस्कार. आजच्या या अकोला बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये मला भरघोस मताने विजयी केलं आणि अकोला बार असोसिएशनची मेंबरची संख्या 1150 होती, त्यापैकी 950 वोटिंग झालं आणि त्यापैकी मला 423 वोट मिळून सर्वांनी मला चांगल्या यांनी विजयी केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आहे. मेरा नाम ॲडव्होकेट कांचन शिंदे है. आज 11 फेब्रुवारी अकोला बार एसोसिएशन के तरफ से इलेक्शन हुआ है, उसमें मैं लेडी महिला उपाध्यक्ष करके चुन के आई हूँ. सब आदरणीय विधिज्ञ का मैं जाहिर आभार व्यक्त करती हूँ और सबसे ज़्यादा मैं आभार अर्चना ताई गावंडे मैडम, एडवोकेट सब एडवोकेट चौर पगार, बीके गांधी सर, एडवोकेट मोती सिंह मोहता, गवई साहेब आणि सीनियर ज्युनियर्स यांचं मी मनपूर्वक स्वागत मानते. महिला अधिवक्ता इनका भी मैं वो जाहीर आभार व्यक्त करती हूँ. ही निवडणूक शांततेत पार पडली. निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उदय नाईक, रविकांत ठाकरे, GW पाठक, SS जोशी यांनी कामकाज पाहिले. आवाज टीव्ही साठी योगेश शिरसाट, अकोला.